मान्यता काही शिक्षकांच्या दुबार नियुक्त्या आणि बरेचसे प्रॉब्लेम रोस्टरचे प्रॉब्लेम वगैरे आहेत त्याची सोडवणूक करायचं काम चालू आहे. शासनाकडे प्रस्ताव आम्ही पाठवला आहे, त्यावरती काय निर्णय होईल तो होईल. अपंग समस्येत सुद्धा सगळ्या सुनावण्या पूर्ण झाल्यात, बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यात पण अडचणी दिसून आल्या. जे नियमानुसार योग्य आहे त्यांच्या मान्यता दिल्या जातील, जे अयोग्य आहेत त्यांच्यावरती कारवाई कोर्टाने सुद्धा परवानगी दिलेली आहे त्याप्रमाणे केली जाईल. शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांचे रोस्टर्स आता तयार झालेत, मावळ कक्षाकडे गेलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा बिंदू नामावली तयार करत असताना अनेक वेळेला बिंदू चुकीच्या पद्धतीने दर्शवली गेली अशी परिस्थिती आहे. याचबरोबर शिक्षक भरतीच्या बाबतीत वेगवेगळ्या संघटनांच्या वेगवेगळ्या मागण्या पण आहेत. काहींचं म्हणणं आहे की इंग्लिश मीडियमला महत्व द्यावं, काहींचं म्हणणं न द्यावं, काहींचं म्हणणं जुनी भरती आधी पूर्ण करावी. या सगळ्यांचा मेळ घेऊन आणि सगळ्या कुणावरच अन्याय होणार नाही आणि सगळ्यांना योग्य प्रकारे न्याय दिला जाईल अशा पद्धतीने आम्ही भरती प्रक्रिया करणार आहोत. आणि भरती प्रक्रिया आदिवासींच्या बाबतीत पेसा क्षेत्रातली सुरू केलेली आहे आणि नॉन आदिवासी क्षेत्रातली सुद्धा भरती लवकरच सुरू होईल.